माझे महाराष्ट्र बघा मी कुठे आलेले आहे सोसायटीमध्ये आलेले आहे मी तिथं मला हमेशा मिळतो आहे ना मी माझी भांडे घेती बघा माझ्या किचनसाठी तर मग मी दोन तीन वर्षापासून मी तवा घेतलेला तर तुम्ही खूप लोक बोलतात ना कोणत्या कंपनीचे ते तुम्हाला मी दाखवते पण आता इथे आंबे खूप छान आहेत बघा हे आंब्याची पिती आहे खूप छान आंबा आहे कसं डजन आहे 1200 रुपये डजन आहे जाऊन द्या जीवापेक्षा द्या आपूक नाही तर मी एक डजन घेते मस्त पिकी एकदम लय भारी ठीक आहे तर आता आपण पहिलं आहे ना वरती जाऊया आणि आपल्याला हे बघायचं आहे बघा म्हणजे मला नॉनस्टिक म्हणजे मला पॅन घ्यायचं आहे हे बघा इथं काचेची भांडी बिंदी सगळं भेटतात एकदम भाजी भेटते हे बघा एवढी भाजी पिजी सगळं काय भेटते बघा कुठं काढला हे बघा मस्त भाजी फ्रूट मला बहुत लासतोय बघा हे बघा लासतोय मैंदाला नंतर पाणीपुरी भेटते बघू शकता पाणीपुरी भेटते त्याच्यानंतर मस्त गाण्याचा दूध भेटतोय ठीक आहे आता आला बघ आता आला इकडे बघ ना आता फोटो काढला तुझा बस दे ना मला चला आंबे दे ना चांगले काय केलंय व्हिडिओ म्हणून खाली गेलं दोन्ही खाली गेलं मला फोटो काढले खालचा म्हणून का खाली गेलं मी ब्लॉग बनवला माझं चॅनल आहे ना युट्यूबचं हे बघा हे काय आहे दादा हे सांगू शकता हे बघा जूस वर खाली कर आंबे हे बघा आंबे हा काढून घे हे बघू शकता तुम्ही आंब्याची पिकी 1200 रुपये म्हणतात हे बघा मस्त आहे एकदम बघा आता मी पॅन घेते मला पॅनची खूप गरज आहे तर मला पॅन घेते हे बघा मी इथं पहिले बी आले होते बघितलं ना हे सोसायटी आहे वाव इथं सगळं काय भेटतंय बघा हे सोसायटी बघा आपल्या पॅन घ्यायचंय ठीक आहे हे बघा हे सगळं बघितलंय ना तुम्ही ओ कुठे गेले आपल्याला पॅन घ्यायचा मस्त पिके एकदम आओ 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 वाव हा असा मला पॅन घ्यायचा आहे हे बघा हाच मला पॅन घेणार आणि हेच घेणार आहे ठीक आहे मस्तपैकी मला असा पॅन पाहिजे आता हे बघा हे पॅन घेते मी आता जसा पाहिजे तसा भेटला मला आता छोटा बारका आहे बघा हा पॅन आहे तर बघू आता किती पण भेटतोय बघा हे सगळं आहे तुम्ही म्हणा ना मला धोस्ता तुला तवा पाहिजे हे बघा हे कंपनीचं आहे तुम्हाला दाखवते कंपनी कोणती आहे मी ठीक आहे पॅन बी बघू शकता तुम्ही ओ या लवकर हे बघा तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये सगळं काय दाखवते हे बघा बघू शकता हे सगळं बघा हे बघा डबे सगळं काय भेटते बघा बघा सोसायटी में चाय पिएंगे कितना शरमता है बाबा बहुत शरमता है बाबा इतना शरम नहीं करना है बाबा चला मैं आता घेते बघा मस्त बघा वाव हे काय किचन है हे बघा ना किती छान आहे एकदम वाव मस्त आहे एकदम वाव मस्त आहे चला हां शंभो महादेवा चुकलं तर माफ करा अच्छा इनकी बीबी गाँव में इनको मारेंगे देखो खुद भी इनको मैं शूट करूंगी देखो कैसा भाग रहे म्हणजे ही वस्तू आहे नाही तर म्हणजे ब्रँड वस्तू भेटते ब्रँड माझी कोणतीही वस्तू माझी ब्रँड आहे हे बघा
2150 रुपये ना, और वो कितना बताओ, वो बताओ, ये भी इसका इसका ढक्कन मिलेगा ना, नहीं। ये तो बहुत हल्का है, क्यों ऐसा? ये सादा है, ये सादा है, लेट के साथ है ना, हाँ? वो लेट लेट के साथ है, ये विदाउट लेट। लेकिन अच्छा वाला कौन सा है? वो अच्छा है, ये अच्छा है, हाँ वजन भी है इसका जरा थोड़ा सा, ये सही है, लेकिन बर्तन बहुत अच्छा रहता है। ये देखो मैंने एक बार ना तवा लेके गई थी धोसे का, काफी अभी 3 साल हो गए, कुछ भी नहीं हुआ अभी तक। वो कौन सी कंपनी? देखो इसका पिछवाड़े में ना, हाँ ऐसा पिछवा है ना, लाल था, लाल वो ना डोसा का तवा पीछे लाल था, कौन सा तवा उसको बोलते हैं? बर्नर, 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 बर्नर कंपनी, राइट। ये देखा हे तवा आता है जी, कीमत कितने माहित है? 1500, 1600 कीमत आहे बघा, 1600 कीमत आहे, 1600 बघितलं। पण तवा खूप छान आहे, माझा ना हे हलका तवा आहे तरी सुद्धा तवा माझा लय भारी होता, मस्त मस्त। आता मला तवा नाही पाहिजे, मला पॅन घ्यायचा आहे, तर बघूया आपण ह्यातला पॅन मी कोणता घेते का, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असं नक्की करा, ठीक आहे? तुम्हाला दाखवा सगळं, हां देवदार आहे, ओशिराम आहे, हां। अच्छा वो पॅन कितना देख देंगे मेरे को? एक डर डिस्काउंट मेरा, अरे वो था ना तेरे 50% वाला, किधर गया? करो मेरे को टक्के बिक के सब सुबह 10% ऑफ हो जाए, ऐसा मत करो 50%, वो था ना तेरे भाई स्टील वाला, ठीक है? करो नहीं है, नहीं है, करो करो मेरे को, उसी बारे में है ना, उसी क्या उधर में, उधर है 50% वाला है, उधर जाओ फिर, इधर स्टील का मिलेगा, स्टील का नहीं, मुझे इसमें नॉन स्टिक वाला चाहिए, नॉन स्टिक में मत दाखा, कितनी पण भेटन मान तो पैंट कितने तक होएगा, उसका प्राइस क्या होएगा बताओ? 1900 के आजूबाजू रहेगा, बताओ लोग बताओ, ये 1900 तक आएगा, 1900। पण म्हणजे भांडी खूप छान आहेत बघायला ना, तर भांडी खूप छान आहेत, हे बघा मजबूत आहे एकदम, ठीक आहे चला घेऊया चला। हे बघा हे सुद्धा खूप छान आहे, ह्याच्यामध्ये केमिकल म्हणजे मिक्स नाही, तर हे महाग आहे, पण ह्याच्यामध्ये ना जास्त कोणतं हे खराब होत आहे, जास्त कोण हे खराब होते लवकर, मग हे आहे पत्रे 1800 रुपयाला भेटते बघा, 1900 रुपयाला भेटते बाय। और हे बघा हे सुद्धा चांगलं वजनदार आहे आणि चांगलं मस्त पीक आहे, कितीला माहिती आहे मला वाचायला येतंय पण दिसत नाही मला, 1850 हे कितीला आहे, कितने काय 1850 इसका ढक्कन के साथ राहता था मैं लेती थी, मजा आता था एकदम। और इसमें क्या है मॅडम, ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सांगायला फरक काय दोन्हीमध्ये, या ना हे बघा ह्याच्यामध्ये काय फरक आहे, ह्याच्यामध्ये काय फरक आहे, ह्या दोन्हीमध्ये मला फरक, या दोन्हीमध्ये फरक सांगा, ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे तुम्हाला दाखवते बघा, काही कसम से नहीं पकड़ा, पैसा ही नहीं थे पकड़ा, इसमें इसमें क्या फर्क है, इसमें जो है ना ये नॉनस्टिक कोटिंग आएगा, ये मार्बल कोटिंग आएगा, हाँ। नॉनस्टिक से बेटर मार्बल कोटिंग आएगा, तो अच्छा। इसमें केमिकल मिक्स आता है, इसमें केमिकल मिक्स नहीं, नेचुरल है, हाँ, तो वो कितने का है, ये थोड़ा महंगा है 2155 का, इसके कितने का, ये 1850, नहीं इसमें एक सस्ता क्यों, वो महंगा क्यों है, ये लीड के साथ है, विदाउट लीड आएगा, मतलब इसके लिए महंगा है, तो मतलब टिकेगा कौन सा, अच्छा ये अच्छा टिकेगा, लेकिन इसको ढक्कन क्यों नहीं दिया फिर, ढक्कन नहीं आता, ढक्कन तो चाहिए था ना, फिर आपको खाना कैसा बनेगा, ऐसा होएगा ना, नहीं इसमें नहीं आता है। और उसमें पैसा ज्यादा उसका है, लेकिन वो कोटिंग अच्छा नहीं, ये लीड के साथ है ना, लीड मतलब लीड, लीड क्या होता है, ढक्कन, ढक्कन, अच्छा अच्छा ढक्कन के लिए वो महंगा है, ये बिना ढक्कन का है तो सस्ता है, हाँ अच्छा ऐसा है, बाकी ये अच्छा है, इसका ढक्कन आएगा, ये कितने तक मुझे मिलेगा, ये आपको आ जाएगा 1700 के आजू, मुझे ढक्कन के साथ चाहिए, नहीं इसमें नहीं आएगा, लेकिन किस अलग ढक्कन दे दो ना, नहीं आता है, क्योंकि ढक्कन तो होना चाहिए ना, इसमें आता ही नहीं है, तो क्या ढकेंगे इसके ऊपर, कुछ भी स्टील का ढक्कन आप रख सकते हैं, इसमें बताओ लगा वाला ढक्कन नहीं है, हाजा मेन प्रॉब्लम है, पण हाजा मध्ये ना मच्छी फ्राई करायला मस्त येते ना, मच्छी फ्राई, झिंगे फ्राई माझ्या पोरासाठी मी घेते, आणि हा दाखवायचा हे बघा असं, इसमें दाखवा इसका ढक्कन किती साइज, ये देखो ऐसा, ये बरा लग रहा है छोटा दिखाओ, आपण हे झाकण भी घेऊया मस्त पैकी एकदम, ठीक आहे? तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा माझे कसे असेल, कसं बघा तुम्हाला मी काय काय दाखवते, आणि ह्या दुकानमध्ये मी हमेशा येते, सोसायटी दुकान आहे बघा लोकांवाल्यामध्ये, हे छोटा गिर आहे बघा, आता ह्या दोन्ही पैकी मी कोणता तरी घेते एकदम, ठीक आहे? तर चला बघूया, ठीक आहे तुम्हाला दाखवते कोणता घेतला नाही कोणता नाही, ये बघ छोटा लग रहा आहे, छोटा लग रहा आहे, छोटा लग रहा, थोडासा बघा चाहिए, नाही इसमें भी नाही, देखो 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 देखने से सब कुछ मिलता है का नहीं बघा भांडी चांगली आहेत, मजबूत आहे, वजनदार आहे, ये बरा लग रहा है, बरा लग रहा है, इसका ढक्कन होता ना ढक्कन मजा आता था, ये देखो ऐसा ये ढक्कन, अच्छा ये कितना तक मिलेगा, इसका ढक्कन के साथ है ना, कौन सा
लेकिन ये ढक्कन इसमें नहीं आ रहा है ना, ये ढक्कन तो मेरे को ये ढक्कन देंगे क्या? देखो अच्छा ये दोनों कितने तक आएंगे, ये दोनों कितने तक आएंगे, ये दोनों ये लेंगे तो ये देखो आपने ये भी ले सकते हैं मैं ज्यादा करके, ये दोनों कितने तक आएंगे, ये दोनों कौन सा, ये दोनों ये है आपका 2290 और ये दोनों का कितना जाएगा? इसके साथ तो ढक्कन आ रहा है ना? हाँ इसमें ढक्कन आएगा ये। हाँ अच्छा इसमें नहीं जा रहा है ना वो ढक्कन? इसमें नहीं आएगा, ये ढक्कन दे दो उसकी जगह। नहीं ऐसा नहीं होता। हाँ? ये कंपनी देखे है ना। अच्छा अच्छा ऐसा है क्या? उसमें नहीं आ रहा है ना वो ढक्कन? नहीं आता ये लेती थी मैं, देखो ऐसे नहीं बड़ा हो रहा है ना एकदम। ठीक है चलो कोई बात नहीं, ये मोती गेटी चला मच्छी के लिए ठीक है, ये उसमें आ रहा है ढक्कन आ रहा है, ये तो आ रहा है। हाँ, ये आ रहा है ढक्कन, ऐसा ढक्कन है तो मजा आता था एकदम। ठीक है देखती हूँ कौन सा लेना है। बघा ये घेतले मैं ये 1800 का, 1800 कितना का? 1850 का ये लिया मैंने, आता हैजा वजर हैजा कुछ हैजा बॉक्स के साथ दे दो मेरे को, बॉक्सर बॉक्स के साथ दे दो एकदम। ठीक है चला ये लेती बात चांगलं, ढाकन मी बघीन ह्याचा कधी ना कधी मला भेटन तेव्हा घेईन, इसका लेंगे तो कभी ना कभी देंगे ना मेरे को। 1665 में आया। हाँ चलो 1665 तक आएगा, कुछ कमिंग करेंगे तो अच्छी बात है। चलो ये पकड़ो ये दे दो मेरे को। चलो कसं वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग? नक्की शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चांगलं चांगलं असं तुम्हाला मी दाखवत जाईन, मी दुकानमध्ये जाऊन दाखवत जाईन कोणते भांडे घ्यायचं कोणतं नाही सगळं तुम्हाला दाखवत जाईन एकदम। ठीक आहे अच्छा मेरे को कम करके देना। ठीक आहे चलो और कुछ भी लेना रहेगा, देखो कांच का बर्तन पूरा फूल का बर्तन सब कुछ मिलता है, जो चाहिए वो मिलता है एकदम। ठीक आहे बघा मस्त 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 भांडी बिंडी सगळं 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 भेटतं। आता माझं कसं कुकिंगचं चॅनल आहे, मला ते नॉनस्टिक लागतं एकदम, त्याच्यासाठी मी घेते एकदम। हे बघा सगळं आहे, तेलाचा डब्यापासून ते डब्यापासून सगळं सगळं काय आहे बघा, खूप छान छान भांडी येतो का, वा मस्त मस्त आहे एकदम का, किती छान वाटतंय ना। चला मला कसं वाटलं, आता मी अजून मला आंबे घ्यायचे खाली जाऊन, तर आंबे घेऊया। ठीक आहे आणि हे दुकान कसं माझ्या ओळखीचं दुकान आहे ना, मला काय असं टेन्शन नाही, आपलं दुकान आहे एकदम। ठीक आहे चला तुम्हाला दाखवते अजून काय घेतलंय ते, बिलिंग करूया मस्तपैकी। हे बघा चला बिलिंग करते। ठीक आहे एवढं मोठं भांडं घेतलं पण मला बॅगच नाही दिली। हे बघा सगळं भेटतं इथं, सगळं भाजीपाला सगळं भेटतं इथं बघा, सगळं काय भेटतं, पण एवढं मोठं घेतलं एवढं महागा मुलकाचं घेतलं पण मला बॅगच नाही दिली। कारण की दुकानमध्ये पैसे लागतात बॅग घ्यायला, तर मी घेतलेलं आहे पॅन घेतलेला आहे, ह्याला ढक्कन नाही भेटलं पण ढक्कन नक्कीच घेऊया आपण। ठीक आहे तर आपण आता आंबे घेऊ, आंबे आंबे। ठीक आहे चला आंबे दाखवते बाबू, आंबे जाऊ। हे बघा आता आंबे घेते आपण आंबे, हे बघा आंबे आंब्याची पेटी घेते मी। ठीक आहे चला दाखवते, चला आता मी पॅन घेतले बॅगेमध्ये फुलेला आहे, घरी गेला दाखवतो तुम्हाला। आणि आंबे घेणार होते पण आंब्याला ना कच्चा कच्चा आंबा आहे म्हणून आंबा नाही घेतलं, तर उद्या मी जायची वाशीला, तर उद्या मी वाशीहून आंबे आणेन। ठीक आहे मला राशन भरायचं आहे जरा, तर बघते आंब्याची पिटीला मी इथंच वाटलं तर इथंच घेणार आहे आंब्याची पिटी, पण मला कंपास जायचं आहे आणायला होमसाठी। ठीक आहे तर चला सब कुछ है एकदम।
लुका का किचन देखेंगे, किचन देखेंगे, देखो ये भजा बना रहा है, देखो ये लोग भजी बना रहा है भजी। ये लुका का भाई है, ये लुका का भाई है, तीन चार भाई है, बहुत अच्छे है, सब लोग मिलजुल के रहते हैं। इंशाल्लाह झगड़ा बिगड़ा नहीं लगना चाहिए ना तुम्हारे में। देखो कितना अच्छा काम कर, देखो मस्त मस्त इथं बघाय बिघाय भेटतं इथं चांगलं, ठीक आहे। चला आता बघा, आता सामान घेतलं आहे, आता फक्त एक जागा एका बाकी आहे माझं की सामान घेणं, मग ते घेतल्यानंतर तर जातो घरी, जाते घरी गेलं तुम्हाला दाखवते मी काय काय घेतली ती, ठीक आहे। चला मॉडर्न आहे मॉडर्न, चला शेवटपर्यंत ब्लॉग बघा, ठीक आहे। एकदा मी घरी आली तुम्हाला सांगते मी काय काय आणलं दाखवते, ठीक आहे। बघाय गेलं तर मी असं ही सामान नव्हते आणा गेली, मी तुम्हाला म्हणजे ब्लॉग दाखवायचा प्रयत्न करत होती। डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक टाकते, तुम्ही नक्की बघा व्हिडिओ, तो तुमच्या फायद्याचाच आहे। बघा हे घेतलं बघा मी, म्हणजे जवळजवळ 1700 रुपयाला 45 रुपये कमी हे घेतलं बघा, हे पॅन्ट घेतलं, हे बघा टिकाव आहे, मजबूत आहे। आता बघायला किती दिवस मी वापरेन, जवळजवळ 5-6 वर्ष जाईन माझं, बरोबर आहे का नाही। आणि हे बघा, हे लुकाच्या घरी गेलती, लुकाच्या हॉटेलमध्ये गेलती, तेव्हा लुकाच्या इथून मी आणलं। तुम्हाला माहिती आहे लुका म्हणजे कोण, ते तुम्हाला मागाशी मी दाखवलेला तो लुका। त्याच्यानंतर हे आंब्याची पिके आणली, आंबे आणले, आंबे फुटू काढलं ना। हे सगळं फुटू काढते बघा, कसं वाटलं। आता तुम्हाला आंबे दाखवते बघा, बघा यासाठी आणलं बघा, माझ्यासाठी मी नाही आणलं बाबा, यासाठीच आणलं हो का, ती माझ्या पोरासाठी आणल्यात। मुंबईला आंबे खूप महाग आहेत, तर मी पोरासाठी आणल्यात, माझ्या पोराला खायला घातलं तर माझा पोरगा मोठा होईल लवकर। आणि कधी त्याला असं मी त्याला बापाचं प्रेम तर जाय देऊ शकत, पण मी जेवढं आईचं प्रेम आहे तेवढं मी देते बघा। जिंदगीमध्ये माझा पोरगा मला कधीच नाही विसरू शकणार, मी कधी मेले तरी माझा पोरगा म्हणाल माझ्या आईने माझ्यासाठी काय नाही केलं। पहिली गोष्ट तर मी लग्न नाही केलं, बरोबर आहे का नाही। एकट्या बाईची जिंदगी काय असते हे मी तुम्हाला सांगते, खूप कष्ट लागतं करायला, खूप माझं खाणं दिसतं लोकांना, पण माझी मेहनत दिसत नाही लोकांना, बरोबर आहे का नाही। हे सगळं आणलं आहे माझ्या हिमतीच्या पैशाचं आणलं आहे मी, माझं चॅनल आहे कुकिंगचं चॅनल, मला ह्याची गरज लागली होती म्हणून मी आणलं आहे। अजून मला कराय घ्यायची आहे, नॉनस्टिक म्हणजे कराय घ्यायची, मला आवडतं माझ्या पोराला मला फिश करून खायला घालायचं आहे, माझ्या पोराला मच्छी फ्राय लागते, ते मच्छी फ्रायसाठी मी आणले खास, माझ्या पोराला आवडतं, माझ्या पोराला जे पाहिजे ते मी खायला घालणार, बरोबर आहे का नाही। तर भावांना नक्की लाईक करत जावा, व्हिडिओ शेअर करत जावा, आणि आधी तुम्हाला ब्लॉग बघायला कसे वाटतात माझे, छान वाटत ना, तर नक्की लाईक करत सांगा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, ठीक आहे। लाईव्हवर येत जाईन मी हप्त्यातनं एकदाच, ठीक आहे, कारण कसं आता माझ्या पोराचं फ्युचर आहे, माझं पोरगा आता 9वीमध्ये जाणार, तर माझ्या पोराकडे मला खूप लक्ष द्यायचं आहे, ब्लॉग बनवून बनवून लक्ष द्यायचं आहे त्याच्याकडे। लावायला बसले ना 2-2 तास माझा पोरगा माझ्या कामातनं जाईल, त्याला वायपट सवय लागेल, त्याचं कुछ पाण्याकडे कुछ खोणा पडताय, बरोबर आहे का नाही। तर आता माझा पोराचं आता परीक्षा चालू आहे सध्याला, जवळजवळ 7-8 तारखेपर्यंत माझा पोराची परीक्षा चालू आहे, जसा वेळ भेटेल तसं मी लाईव्हवर येत जाईल, ठीक आहे। बाय, लव यू।